सकाळ 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 शिव सकाळ. मित्रांनो, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज आपण चाललोय स्वराज्याचे धनी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला वंदन करायला. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. पुणे शहरापासून अंदाजे 30 ते 33 किलोमीटर अंतरावर भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले तुळापूर हे गाव छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीमुळे प्रसिद्ध आहे. इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी बरोबरच इथला निसर्गही पर्यटकांना खुणावत आहे. प्रत्येक शनिवारी व रविवारी इथे बरेच पर्यटक भेट देत असतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान भूमीची ही आहे स्वागत कमान. स्वागत कमानीमधून आत आल्यानंतर आपल्याला आतमधील परिसर दिसतो. इथला परिसर अगदी स्वच्छ व सुंदर रित्या ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला छत्रपती संभाजी राजांचे भव्य व पूर्णाकृती शिल्प आपले लक्ष वेधून घेते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीच्या समोरच छंदोगमातले कवी कलश यांची समाधी आपणास पाहायला मिळते. कवी कलश यांनी संभाजी राजांची शेवटपर्यंत साथ दिली. आता आपण चाललो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा ज्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 120 लढाया केल्या, त्यापैकी एक ही हारली नाही. मात्र दुर्दैवाने 1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने शंभू राजांना संगमेश्वरात कैद केले आणि 40 दिवस अतिशय क्रूरपणे अत्याचार करून औरंगजेबाने शंभू राजांना ठार मारले. हीच ती भूमी जिथे छत्रपती संभाजी राजांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती शंभू राजांना कैद केल्यानंतर त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडावर नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना याच तुळापूर येथे आणले होते. राजांबरोबर कवी कलश यांना देखील कैद केले होते. याच ठिकाणी शंभू राजांना साखळ दंडाने जकडवून ठेवले होते. याच ठिकाणी शंभू राजांना असह्य वेदना देत डोळे काढले होते व जीभ ही चाटली होती. संपूर्ण अंगावर जखमाही केल्या होत्या. मात्र तरीही शंभू राजे झुकले नाहीत. पुरंदराच्या उत्तुंग शिखरावर
जन्म घेतलेला हा महापराक्रमी राजपुत्र देशाकरता, भूमिपुत्रांच्या रक्षणाकरता, धर्माकरता चिरनिद्रिस्त झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या याच अर्धपुतळ्याखाली राजांचा अस्थिकलश संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी तांब्याच्या कलशामध्ये जतन केला आहे, अशा माहितीचा ताम्रपट देखील उपलब्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या पाठीमागील बाजूला संगमेश्वराचे एक प्राचीन मंदिर आहे. इसवी सन 1633 साली शहाजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती इतिहासात नमूद केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्यपीठ पाहून आता आपण चाललो आहोत भीमा भामा आणि इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम पाहायला. भीमा भामा व इंद्रायणी यांच्या त्रिवेणी संगमाच्या तीरावर अतिशय प्राचीन पाच महादेवांची मंदिरेही आपण पाहू शकता. मित्रांनो, आताच मी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला वंदन केलं आणि आता मी चाललोय वढू बुद्रुक या गावी. वढू बुद्रुक या गावी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले होते, तर त्या ठिकाणी आता आपण भेट देणार आहोत आणि ती जागा मी तुम्हालाही दाखवणार आहे. चला तर भेटूया पुढे. समोरची कमान आहे तिथून ना.
चल बाय। तर मित्रांनो हे आहे प्रवेश द्वार, इथून आता आपल्याला आत जायचंय। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी मी इथं आलेलो आहे। सूरज सर माझ्या बरोबर आहेत, ते थोडक्यात माहिती आपल्याला या इथल्या परिसराविषयी सांगतील। मृत्यू सही न डरले, मणी धर्मवीर फुटले, स्वनेत्र तुटले, जरी जीव शिर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा। छत्रपती संभाजी महाराज, आपल्या हिंदूंची 12 ज्योतिर्लिंग सांगितली जातात, 13 ज्योतिर्लिंग हे रायगड आणि 14 ज्योतिर्लिंग जे काय आहे ते वढू, जिथे संभाजी महाराजांच्या अस्थी म्हणजे आपला बाप या ठिकाणी निजला, त्या बापाचं दर्शन घेणं हे आपल्या सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे। म्हणूनच जसं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं जातं, तद्वत 13 म्हणजे रायगडाचं दर्शन घेऊन प्रत्येक हिंदूंनी बरोबर संभाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी व त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक कार्याच्या प्रारंभी आरंभी या ठिकाणी येणं गरजेचंच आहे आणि त्याने ते करावंच। उपदेश काय द्याल पुढच्या पिढीला? श्लोकामध्ये मी जो उल्लेख केला की दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, छत्रपती संभाजी महाराज ज्या पद्धतीने त्यांनी धर्मासाठी, देशासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या लोकांसाठी जे काही केलं, त्यांच्यासारखा उदात्त, त्यांच्यासारखा धर्मनिष्ठ हा समाज व्हावा आणि याचसाठी त्यांच्याकडून ती प्रेरणा आपण सतत धगधगत ठेवण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे आणि हेच म्हणजे त्यांच्यासारखा समाज घडवणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे। आत्ता जर आपण काय करू शकत असेल तर, म्हणजेच पाकिस्तान आणि चीनसारख्या राष्ट्रांच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर संपूर्ण भारताला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज ह्या दोन युगपुरुषांशिवाय कोणीच तारू शकणार नाही। त्यांच्या विचारसरणीचा युवक घडण्यासाठी त्यांनी इथं येणं गरजेचं आहे। हे फार महत्त्वाचं सर तुम्ही बोलला, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर। मित्रांनो, इथं छत्रपती संभाजी महाराजांची काही माहिती इथं लावलेली आपल्याला पाहायला मिळते। समाधी स्थळाच्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीची माहिती जी आहे एका सभागृहामध्ये लावलेली आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन्ही समाध्या बघून मी आता परतीचा प्रवास सुरू करतोय। मित्रांनो, प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते आणि त्या बकेट लिस्ट मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतो, काही आपल्याला पाहिजे त्या वस्तू वगैरे खरेदी करतो। तर अशा पद्धतीची जी बकेट लिस्ट आपण बनवतो ना मित्रांनो, तर त्या बकेट लिस्ट मध्ये या आपल्या महापुरुषांचा समावेश असणं गरजेचं आहे आणि अशा ठिकाणी आपण व्हिजिट करणं जर तुम्हाला आवडत असेल, फिरायला भरपूर आवडत असेल, तर अशा पद्धतीच्या ऐतिहासिक स्थळांना आपण जर भेट दिली तर मित्रांनो आपल्याच महाराष्ट्राला त्याचा बेनिफिट होणार आहे। त्या बकेट लिस्ट मध्ये आपण या ऐतिहासिक स्थळांचा पण समावेश केला पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कॉमेंट मध्ये कळवा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।